दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी दोन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली मात्र शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीनं वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटवत मिरवणूक मार्गस्थ केली सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी आठच्या सुमारास सुरुवात झाली सकाळी अकरा वाजता लहान मोठ्या मंडळांच्या मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाद्वार रोडवर आल्या होत्या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी इथं पेठेतील नंगीवाली तालीम मंडळ आणि पीटीएमच्या गणेश विसर्जनच्या मिरवणुका समोरासमोर आल्या यावेळी मिरवणूक पुढे नेण्यावरून दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांची वादावादी सुरू झाली यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण इथं आले पेठेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा वाद मिटवला यानंतर नंगीवली तालीम मंडळाची मिरवणूक प्रथम मार्गस्थ केली त्यापाठोपाठ पीटीएमची मिरवणूक मार्गस्थ करण्यात आली